असा फ्लॅट पूर्ण मुंबईत मिळणार नाही आणि तो पण ह्या भावात. आपले सगळे कस्टमर एकदम सॅटिस्फाईड असतात, कोणाला पण विचारा. मी तर म्हणतो घेऊन टाका फ्लॅट लगेच, नाहीतर हातातून निघून जाईल. हा आली 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 आली, ही बघा बिल्डिंग आली. हा थांबा थांबा. बस छान आहे ना फ्लॅट, काय आवडलं की नाही? आई कुठे? अरे मॅडम, काय आवडलं का फ्लॅट? आणि हे कुठे तुमचे हे? हे हो तुमचे हे कुंकू. ऋषी मराठे साहेब. या कमिंग. ऋषी मराठे ना? या 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 साहेब या. बघा काय मॅडम, तुम्हाला सांगतो मॅडम खासियत या फ्लॅटची. 24 तास पाणी असतं बरं का, 24 तास पाणी, 24 तास लिफ्ट सुरू. लिफ्टची खासियत म्हणजे लिफ्ट खालून वरती येते आणि वरतून खाली जाते आणि जनरेटर बॅकअप आहे, म्हणजे लिफ्ट बंद झाली की जनरेटर ऑन. आणि तुम्हाला सांगतो मॅडम या 24 तासात ना लाईट लाईट म्हणजे 24 तास लाईट, लाईट कधी जातच नाही. नाही तुम्ही काहीच बोलू नका, मी तुम्हाला फ्लॅट विषयी सांगतो ना. काय ना मॅडम, मी तुम्हाला सांगतो या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात कस्टमर्सना. बाकी फ्लॅट कसाही असला तरी चालेल. काय साहेब कसा काय वाटला फ्लॅट? पूर्ण बघू तर दे. पूर्ण बघितलास नाही? हे घ्या, आता झाली पूर्ण फॅमिली. चला पूर्ण फॅमिली पूर्ण फ्लॅट बघूया. माझ्या मागे मागे या. हा म्हणजे ना एक कॅरेक्टरच आहे. अहो या ना. या 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 मॅडम, ही आपली बेडरूम. ही आपली बेडरूम. ही बेडरूमची खिडकी. ती उघडली ना? नाही घाबरू नका. ती खिडकी उघडलीत ना की आपल्याला टीव्हीचं बिल येत नाही. का? समोरचा टीव्ही बघायचा खूप मोठा आहे. कुंकूवाला विनोद आवडत नाही वाटत. धडधड 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 छाती धडधड, म्हणजे इथे फोन वाजतोय. हॅलो. हा अच्छा तुम्ही. एक्सक्यूज मी मॅडम. थँक्यू. हा बोला बोला. काय वेडा माणूस आहे असं काय? पण घर छान आहे, आवडलं मला. मस्त सर. कुठेही नाही जायचं, कुठल्याही वस्तूला हात नाही लावायचा. हे बघ तिकडे बघितलंस, थोडस काम करून घ्यावं लागेल आपल्याला. पण अदरवाइज इट्स फाईन, आय लाइक इट. मोठं स्पेशियस आहे ना? मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. हे बघ फार काही बेडरूम मध्ये वगैरे करावं लागणार नाही, फक्त कलर काढावा लागेल मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि विवान आदि एक मिनिट थांबा. आलोच. ओके. काय कसं वाटलं फ्लॅट? मला सांगा फ्लॅट एवढा स्वस्त कसा? काय प्रॉब्लेम तर नाही? खिडक्या का फ्रेंच विंडोज प्रॉब्लेम? छे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. काय आहे, ज्याला हा फ्लॅट विकायचा आहे त्याला बहुतेक ना आजचा भाव माहीत नसावा, दर माहीत नसावा, म्हणून स्वस्तात विकतोय ना. आता सांगा, मला सांगा, मुंबईत एवढा स्वस्त फ्लॅट आपल्याला मिळेल तो सुद्धा 2 BHK वेल फर्निश्ड. मग तुम्ही काय करायचंय? कपडे घ्यायचे स्वतःचे आणि लगेच राहायला यायचे काय? तरी पण नाही नाही, जास्त चौकशी केलं तर फ्लॅट हातातून निघून जाईल. आत्ताच मला फोन आला होता, कळावे लो बसावा. ठीक आहे चला चला. कधी जायचं? हा दीदी बोल. कुठे आहेस? ऑफिस मध्ये. अजून कुठे असणार? कधी येणार आहेस? उशीर होईल. म्हणजे नेहमी सारखाच उशीर होणार. काय काम होतं का? हो, विमानसाठी कॉन्फ्लेक्स आणायचे होते. आणि एनिवे मीच आणते. ठीक आहे. आपले नंबर्स घसरले हे कळण्याकरता हे सगळे चार्ट्स किंवा या फिगर बघण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही.
अजिबात नाही. आणि याहून पुढे जाऊन बोलण्याची काही अजून काही बोलण्याची गरज आहे असंही नाही वाटत मला. गेल्या वर्षी आपलं चॅनल नंबर वन होतं, या वर्षी सगळ्यात खाली आहे, झंकार नंबर वन वर आहे. काय कारण? कारण आपले शोज बोरिंग आहे, बकवास आहेत आपले शोज. मग कशाला हवेत क्रिएटिव्ह रायटर्स, व्हिज्युअलायझर्स, कॉन्सेप्ट डेव्हलपर्स? कशाला हवेत? काय गरज काय मला तुमची? मी उद्या 12 वाजेपर्यंतचा वेळ देतोय तुम्हाला. प्रत्येकाकडून मला एक नवी कॉन्सेप्ट हवी आहे. यूट्यूब विषयी तुझ्याकडून सुद्धा. कॉन्सेप्ट म्हणजे त्यात काहीही असू शकत, अगदी काही. हॅलो ऋषी मराठे. यस ऋषी, दिस इज अर्पिता. कोण? अर्पिता खानोलकर, क्रिएटिव्ह हेड झंकार चॅनल. फिक्शन, नॉन फिक्शन, गेम शो, क्विझ शो, काहीही. आम्हाला तुझी गरज आहे. मीच का? उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जर तुमचं डोकं चाललं तरच तुमची नोकरी वाचेल. आय विल वेट फॉर युअर कॉल. बाय. तुला काय वेगळं सांगायचं काय ऋषी? मीटिंग संपली आहे का? ट्यूसी उद्या दुपारी 12 वाजता भेटू. आणि हा, तुला सुद्धा एक नवी कॉन्सेप्ट सादर करायची आहे. हां, बी रेडी. संडे माझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ नाही. व्हॉट? आय हॅव अन आयडिया, अ फ्रेश कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट ऐकल्यावर तू नाही म्हणू शकणार नाहीस. इज इट? बोल. रियालिटी हॉरर शो दॅट टू लाईव्ह. म्हणजे? म्हणजे मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदाच होणारा एक रियालिटी हॉरर शो विच विल बी लाईव्ह. अँड बिलीव्ह मी, इट विल बी द बेस्ट शो एव्हर ऑन मराठी टेलिव्हिजन, ऑर फॉर दॅट मॅटर इंडियन टेलिव्हिजन. शूट. बस. तर हा शो जो आहे त्याचे पार्टिसिपेंट्स आउटस्टँडिंग असतील, आणि प्रेझेंटेशन जर बोलायचं झालं घाबरलो ना. 12:30 वाजले. कॉन्फ्लिक्ट? अगं तू म्हणालीस ना तू आणशील म्हणून. वेळ नाही मिळाला. अगं मग फोन करून सांगायचं परत. उचलतोस का माझे फोन्स? उचललास चुकून कधी तर तिसऱ्या सेकंदाला कट करतोस. कम ऑन यार, आता तू परत चालू नको करूस. का नको करू? काल पण हेच, आज पण हेच, कधी संपणार हे सगळं? ऋषी जेवायला वाटते. भूक नाहीये. ऑफिसमध्ये मागवलं होतं.
करून सांगायचं नाहीस का मग? राहून गेलं. मला बोलायचं आहे तुझ्याशी. आता नको, दमलोय मी, उद्या बोलू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. वॉट यार, एक वाजत आलाय. आता नको, काय प्रॉब्लेम? काय मी प्रॉब्लेम आहे? विमान प्रॉब्लेम आहे. तुझं ऑफिस सोडलं तर बाकी सगळाच प्रॉब्लेम आहे. कम ऑन यार, आता डोंट स्टार्ट. तुला ऐकूनच घ्यायचं नसेल तर काय फायदा? झालं रडणं सुरू. विमानला ताप आला होता संध्याकाळी, म्हणून फोन करत होते. आपली बायको मुलगा दिवसभर काय करतात, कुठे, काही पडलेच नाहीये तुला. मला मेसेज का नाही केलास? मला मेसेज का नाही केला? काय करू तुला मेसेज? फोन केला तर उचलत नाहीस, उचललास तर लगेच ठेवून देतोस, कॉल बॅक करत नाही. तुला सोडून अजून इम्पॉर्टंट गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. तुझ्या बरोबर दिवसभर फोनवर बोलू शकत नाही मी. असं तर प्रॉब्लेम आहे ना, आजकाल माझ्यापेक्षा बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुझ्या आयुष्यात. बस, तुला मी सांगून सांगून थकलोय. अगं अजून काय करू सांग ना. काय झालं तुला? तू तुझ्या सोबती
लिसन, आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्राला वेड करून टाकणार कन्सेप्ट आहे. महाराष्ट्रच काय, पूर्ण देशाला आपण वेड करून टाकू. काय, मराठीतला पहिला हॉरर रियालिटी शो, आणि तो पण लाईव्ह. लाईव्ह पण कसं सँडी? लेट मी एक्सप्लेन. चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट करणाऱ्याला 50 लाखाची प्राइज मनी मिळणार आहे. आणि प्रश्न जेव्हा 50 लाखांचा येतो तेव्हा यु नो व्हॉट आय मीन, हा शो आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस दाखवणार. सो गाईज, ताबडतोब तयारी लागा. 1 महिन्याच्या आत आपल्याला हा शो ऑन एअर आणायचा आहे. गॉट इट? काय झालं? काही नाही, रोज रात्री 3 वाजता घरी येतोस, पहाटे 6 वाजता जातोस. असं सुरू राहिलं तर आम्ही विसरू लवकर तू कसा दिसतोस ते. आणि विचारतोस काय झालं? हे बघ दीदी, माझ्याकडे वेळ नाही आता भांडायला. शो 3 दिवसांवर आलाय, आपण नंतर भांडू. ओके, अमित. यस ऋषी. तू मला स्क्रिप्ट लिहायला मदत करशील? ओके. शोचा फ्लो आणि रूल्स तू डिसाईड करशील. अशी लोकेशन्स ज्याच्यात आपल्याला खेळायला खूप जागा मिळेल. समथिंग लाईक बंद शाळा, बंद हॉस्पिटल. भास झालीच नाही तर? भास होणार नाही, ते घडवून आणावे लागतील. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. आणि लोकांचा विश्वास बसेल? लोकांचा विश्वास बसणार किंवा नाही हे महत्वाचं नाही, ती जागा हॉन्टेड आहे हे ऑडियन्सला पटलं पाहिजे. सिच्युएशन्स निर्माण करू आणि जी जागा आपण निवडू ती हॉन्टेड आहे हेच आपल्या शोचं USP असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा आवाज, अचानक होणारा भास, आपले CCTVs ते वेळोवेळी कॅप्चर करते. हा शो जर आपल्याला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा शो बनवायचा आहे, शोच्या जास्तीत जास्त ऍड्स हावर करणं आवश्यक आहे आपल्या चॅनलवर. तू पार्टिसिपंट्सच्या ऑडिशन्सची काळजी घे. ओके, ठीक आहे. ओके, येस, बाय. Mm-hmm.
विवान, ए विवान, विवान, काय का? झोपला है का? हो. हे बघ, 15 मिनिटं बाकी आहेत, थांब उठतो त्याला. नको, झोपलाय तो. अगं, गिफ्ट आणलं त्याच्यासाठी. विवान, काही गरज नाही, सांगितलं ना, गाढ झोपलाय तो. अरे सायकल आणली आहे, सायकल, हेल बी हॅपी, थांब. मी आणली आहे सायकल त्याच्यासाठी. अगं मी सांगितलं ना मी आणणार म्हणून. बर्थडे पार्टी 7 वाजता होती, आता 12 वाजत आलेत. काय उपयोग तुझ्या त्या गिफ्टचा? अगं तुला माहिती आहे माझा शो काही दिवसांवर आला आहे, अगं म्हणून उशीर झाला. अरे मी कुठे काय म्हटलं, मी फक्त एवढंच म्हटलं की विवानसाठी मी सायकल आणली आहे, तू आणलेली सायकल परत देऊन टाक. तुझा इगो आदिती, तुझा इगो तुला माझ्यापासून लांब घेऊन जातोय. तू ऑलरेडी आमच्यापासून दूर गेलायस रे. माझा इगो अजून मला कुठे घेऊन जाणार आहे ऋषी? मी काय टाइमपास करतो काय? हा, दिवसभर ऑफिस मध्ये राब राब राबतो. हा, हे घर, हे सगळं जे बनवलंय कोणासाठी? तुझ्यासाठी आणि विवानसाठीच ना ऋषी. का फक्त एकटं माझ्यासाठी? तुला काय वाटतं हे सगळं जे चाललंय तेवढं इझी आहे? तुला काय वाटतं, तुला सगळं कळतं? जरा विचार कर बोलायच्या आधी. हा, काय समजतेस का तू स्वतःला? ऋषी, रोज रोज त्याच त्याच विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे? एनिवे इट्स ऑल टू मच. इट्स ऑल टू मच फॉर मी टू डायमंड. याच्यामध्ये मी बघ काही चेंजेस केलेत तर ते जरा बघ आणि फायनल कर. ठीक आहे, ओके, मी करतो. गिरीश. यस ऋषी, कमिंग. लोकेशनचं काय झालं? हे बघ, रांगर पॅलेस, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. अगदी जुना ब्रिटिशकालीन पॅलेस आहे. गुजरातच्या राजाने गुजरातच्या गव्हर्नरला हा पॅलेस भेट म्हणून दिला होता. त्या गव्हर्नरच्या अत्याचाराला कंटाळून त्या गावातल्या लोकांनी एके दिवशी त्या गव्हर्नरला आणि गव्हर्नरच्या फॅमिलीला मारून टाकलं आणि तेव्हापासून हा पॅलेस रिकामा आहे. इंटरेस्टिंग. ही स्टोरी आपण वापरूया आपल्या प्रमोशनसाठी. काव्या, या स्टोरीचा वापर कर प्रमोशनसाठी. गिरीश, हां, गेट ऑल द नेसेसरी परमिशन्स रिक्वायर्ड. ओके ऋषी. आरिफ, नेहमीप्रमाणे सगळ्या टेक्निकल गोष्टी तूच सांभाळशील. ओके. सीसीटीव्हीच्या पोझिशन्स आयडेंटिफाय कर. सगळ्या रूम्स आणि पॅसेजेस दिसायला हवेत. तू काही काळजी करू नकोस, ते मी मॅनेज करेन. फक्त मला एक सांग, शोचा टायमिंग काय असेल? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता? सत्संग रिप्लेस करूया, चालेल? काय आरिफ, काय प्रश्न विचारतोय? अशा शो करता एकच अप्रोप्रिएट टाइम स्लॉट आहे, रात्री 11:30 वाजता. रात्री 11:30 वाजता अँकरलिंग सुरू होईल, 12:15 वाजता बायकोची एंट्री आणि 12:30 वाजता नवरा आत जाणार. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स. कोण बोलत? अर्पिता खानोलकर. यावेळी कॉल कशाला? का माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम वेळेच आहे, आय एम बिझी राईट नाऊ, आपण नंतर बोलू. होल्ड ऑन, फोन ठेवू नकोस. माझा कॉन्सेप्ट चोरताना लाज नाही वाटली तुला? तोंड सांभाळून बोल खानोलकर. जा रे, तू कोण सांगणारा मला? माइंड युअर लँग्वेज. पाहिजे असतं ना तर तुमच्या चॅनलवर केस केली असती माझा कॉन्सेप्ट चोरल्याची. मग करा, मला कॉल कशाला केला? चूक झाली, माझा कॉन्सेप्ट तुला सांगायलाच नको हवा होता. होल्ड ऑन, होल्ड ऑन. कोण म्हणता तुमचा कॉन्सेप्ट? हा कॉन्सेप्ट मी डेव्हलप केलाय, सगळी मेहनत माझी आहे. चूक झाली माझी, पण या चुकीची परतफेड तुला करावीच लागेल, हे लक्षात ठेव. मी ही धमकी समजू का आव्हान? जे काय समजायचंय ते समज. तुझ्या शोची सगळी माहिती तुमच्याच मधला एक माणूस मला देतोय. तुझा शो कसा सक्सेसफुल होतो ते मी बघतेच. तुला काय उखाडायचं ते उखाड. हा शो माझा आहे आणि या शोच्या मध्ये कोणी आलं ना तर गाठ माझ्याशी, कळलं का? आरिफ, ओट ओट ओट, बोल का केलंस असं? का केलंस? अरे काय केलंय? हा माझा शो आहे,
तुझी हिम्मत कशी झाली जंगलला आपली इन्फॉर्मेशन लीक करायची? काय मी कशाला असं करू? तू काय असत ते मला चांगलंच माहिती आहे. चढतोस माझ्यावर, माझ्या सक्सेसवर. तुझं डोकं फिरलंय. ऋषी, अरे त्या अर्पिताने एक लाईन दिली तर काय झालं? तो माझा शो आहे ऋषी. स्टॉप इट ऋषी. काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन? याला घेऊन जा. ऋषी, आपल्याला काही गोष्टी क्लिअर कराव्याच लागतील. आय डोंट थिंक सो. मला कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. गरज आहे ऋषी, गरज आहे. काय आहे, मला वाटलं होतं ही कन्सेप्ट फक्त तुझी आहे. इट्स माय शो सँडी. त्या अर्पितानं एक लाईन दिली तर काय झालं? हे सगळं मी केलं. डॅम इट, जंकरकडे या कन्सेप्टचा कॉपीराईट आहे? नो ना. मग एवढा का चिडलास? आरिफ आपला माणूस आहे यार. गेली 5-6 वर्ष ओळखतोय आपण त्याला. मला नाही वाटत आरिफ असं काही करेल. अर्पिताचा मला आता फोन आला होता. तिने धमकी दिली आहे ती हा शो सक्सेसफुल होऊ देणार नाही. ती असलं काही करणार नाही, करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये असतात नेहमीच, तुला माहितीच आहे. चल. आणि हां, पुन्हा असा हातापायीवर वगैरे येऊ नकोस. तू एका कॉर्पोरेटमध्ये काम करतोस, पानाच्या ठेल्यावर नाही. आणि हुशार आहेस एवढा. इतकी उत्तम कॉन्सेप्ट सुचली आहे तुला. ऋषी, ऋषी, चल उठ. किती वाजले? 10. लोकेशन पोहोचायला कमीत कमी 4-5 तास लागतील. बरं ऋषी, काल रात्री जे झालं ते म्हणजे मला नाही वाटत आरिफ असं करेल. म्हणजे सँडीने सगळी चौकशी केली होती, अर्पिताने हे तुला मुद्दा म्हणून सांगितलं असेल. इट्स टू लेट. चल. माझे फोन कॉल्स का इग्नोर करतोयस? काय कारण आहे? कारण मी बिझी आहे. ऐक, हे बघा दीदी, दिस इज नॉट अ टाइम. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं, ऐकून घेणार आहेस? जे बोलायचं पटकन बोल. आय टेल यू नाव ऑर नेव्हर. असं पटकन बोलण्यासारखं नाही येते, समोरासमोर बसून बोलावं लागेल. हे बघ, एवढंच बोलायचं इम्पॉर्टंट असेल ना तर इकडून बोल. ठीक आहे?
आदिती आली आदिती होय इथे गाइस लेट मी थिंक वन प्रॉब्लम एट अ टाइम के बिस्किट विवान पापा कम 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 बेबी कम 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 अचानक कशी काय इकडे शब्दाचा अर्थ बघितलास माझ्या बोलण्याचा कारण मला से बोलायचं ना तर तुझ्या या चाललेल्या तमाशापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचं होतं हे बघा दीदी तू पण चुक ऋषी प्लीज लेट्स नॉट गेट इन टू तू काय केलंस मी काय केलं आपल्या दोघांनाही माहिती आहे की तू कुठे कमी पडतोयस ते मला डिवोर्स हवाय पण सर काय सर पण काय तुम्ही मला आत्ता सांगताय
ऋषी कुठे आहे सर? ऋषी आणि एकच फॅमिली आपल्याकडे सर, एक फॅमिली स्टँड बाय ठेवता आली नाही, ही तुमची तयारी सर? काय 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 करता काय तुम्ही ऋषी? यस अंडी, माझं ऐकडं हे काय बाबा, आता हे काय ऐकतो मी नवीन? हे बघ सांडी, स्नेहाने सुद्धा मला आत्ताच सांगितलंय. आय रिअली डोंट नो काय चाललंय ते. हे बघ, मी तुला चेक करून सांगतो. यू बेटर चेक इट ऋषी. या शो मुळे फक्त तुझ्या एकट्याचीच नाही तर माझी पण नोकरी स्टेकला लागली आहे. गॉट इट? आय सी मॅक्स व्हॉट आय कॅन डू. आणि सँडी, एंड ऑफ द डे ऐक, हा शो माझ्या एकट्याचा नाही आहे. वी ऑल आर रिस्पॉन्सिबल. शट अप. ओके, आता जबाबदारी झटकू नकोस तू. काल रात्री तू सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतास ना, हा शो माझा आहे, हा शो माझा आहे. मग आता कर काहीतरी, तुझा शो आहे तर. पाच मिनिटं दे, मी तुला फोन करून सांगतो. स्नेहा. यस ऋषी. पाच मिनिटं. हे विवान, कम बेबी. पाच मिनिटात सॉल्व्ह होण्यासारखा आपला प्रॉब्लेम नाहीये आदिती, प्लीज आता नको. अगं आज माझा शो आहे आणि मी ऑलरेडी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय. मला एक सांग ऋषी, तुला हा तुझ्या ऑफिसचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे की घरचा? अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. तू तू विवांचा तरी विचार कर. त्याचाच विचार करते आदिती. थांब प्लीज, आता जाऊ नको. हे बघ आदिती, आय अंडरस्टँड आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, बट टुडे आय नीड युअर हेल्प. मी का मदत करू तुझी? तुला डिवोर्स हवाय ना, मी देतो. पण आज मला तुझी मदत हवी. आज जरा शो नाही झाला तर माझी नोकरी जाईल, अख्ख्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये माझी बदनामी होईल आणि मी आयुष्यात नव्हतेन. काय हवंय तुला माझ्याकडून? ऍक्च्युली आमच्या आपल्या पार्टिसिपंट फॅमिलीनं बॅकआउट केलं आणि इतक्या शॉर्ट नोटीसवर दुसरी कुठची फॅमिली सापडणार नाही. आपण पार्टिसिपेट करूया. आय नो द शो. तुला काय नाही करायचंय. हे बघ, मला पूर्ण शो माहिती आहे. तुला फक्त एका रूममध्ये थांबायचंय. सगळा शो मला खेळायचा आहे. कसा आहेस ना तू ऋषी? आता या क्षणी सुद्धा तुला फक्त तुझ्या करिअरचाच विचार मनात येतोय. बहुतेक मी वाईट असेन, तू चांगलं ओळखतेस मला, पण या क्षणी मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू सांगशील तिथं मी साईन करायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. विवांचं काय, तो कुठे राहणार शो संपेपर्यंत? डोंट वरी आदिती. अगं काव्या स्नेहा आहे, त्याची काळजी घ्यायला. आय कॅन डू दिस. प्रश्न फक्त काही तासांचाच आहे. अगं बाप आहे मी त्याचा, त्याला त्रास नाही होऊ देणार मी. आय गॅरंटी. यू गॅरंटी? एनिवे काय शो ते मी तुला समजावतो. चल हे काय झालं आता? काय माहित नाही. हा हे काय आता आरिफ? मनोज सगळं तुम्ही नीट चेक करा, मला नंतर शो मध्ये काही प्रॉब्लेम नकोय. ओके सर. दादा जाऊन बॅकअप नीट चेक करा, नंतर काही अडचण नकोय. सँडी, प्रॉब्लेम सॉल्व्ह. मिस पार्टिसिपेट करतोय. 5, 4, 3, 2, 1. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र चिन्मय मांडलेकर.
आणि तुमचं स्वागत करतो मी या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा शोमध्ये, ज्या शोचं नाव आहे ऐक. मराठीतला पहिला वहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो ऐक. मी जर तुम्हाला विचारलं की तुमचा भूताप्रेतावर विश्वास आहे का, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील आहे आणि काही जण म्हणतील नाही. आपण जेव्हा आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर एखाद्या ठिकाणी पिकनिकला जातो, तेव्हा आपल्या गप्पा टप्पांचा प्रमुख विषय एकच असतो, भूत, प्रेत, आत्मा, भीती. असो, एखाद्या माणसाचं आपल्या बायको मुलावर किती प्रेम असू शकतं आजपर्यंत मोजलंय का ते कोणी? नाही ना? सगळं चेक केलं, इट्स ओके. चल, आणि हो, आरिफला सांगायला विसरू नकोस, ठीक आहे? विमान पोर्टवर जेवला का? हो. ओके. हा आमचा शो अशाच काही घाबरवणाऱ्या गूढ गोष्टी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. फरक फक्त इतकाच असेल की या गोष्टी खऱ्या असतील. इथे जे काही घडेल ते खरं असेल. इथे जे घडेल ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल, आणि जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल तेच इथे घडत असेल. यस, अ रियालिटी हॉरर शो, आणि तो सुद्धा लाईव्ह. फक्त एम फॉर युअर गाईज. पार्टिसिपेट इंटरव्ह्यू, चला. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या आगळ्या वेगळ्या लाईव्ह रियालिटी हॉरर शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऐक. माझ्याबरोबर आपल्या आजच्या या पहिल्या भागाचे कंटेस्टंट्स आहेत मिस्टर अँड मिसेस मराठी. ऋषी, हाय. हाय, मी अदिती. हाय, मी ऋषी मराठे. अदिती, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे? हो. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मिस्टरांचं तुमच्यावर प्रेम आहे? मग तरी ही परीक्षा कशासाठी? ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर म्हणजे रोजच्या रुटीन मधून काहीतरी वेगळं करायचं. ऑल द बेस्ट ऋषी. थँक्यू. ऑल द बेस्ट अदिती. थँक्यू. प्लीज. एका वाक्यात ऋषीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, ऍडव्हेंचर, साहस. पण आता आपल्याला हे बघायचंय की ऋषीचं हे साहस आतमध्ये ऋषीची किती साथ देत. ऋषीकडे एक बजर आहे, तो बजर जर त्याने कुठल्याही कारणासाठी तीनदा दाबला तर मिस्टर अँड मिसेस मराठे हा गेम इथेच हरतील. पण जर ऋषी अदितीला या रानघर पॅलेसमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तर मिस्टर अँड मिसेस मराठे दोघंही हा गेम जिंकतील. आपण अशी आशा करूया की असंच होईल. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ देम. त्यांनी प्रश्न मला विचारला होता ना, मग मला का नाही उत्तर देऊ दिलंस? कम ऑन अदिती, मला नाही वाटत तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज होती. अच्छा, म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू मला बोलू देणार आणि तुला पाहिजे तेव्हा मी गप्पा बसायचं. सगळं जर तुझ्याच मनासारखं व्हायचं होतं तर मला कशाला थांबून घेतलंस इथे? अदिती, हाच प्रॉब्लेम आहे ऋषी. आत्तापर्यंत सगळं फक्त तुझ्या मनासारखं होत गेलं. माझ्या मनाचा तू कधी विचार केलाच नाहीस, करत नाहीस आणि यू विल नेव्हर. हे बघा दीदी, इथे तमाशा नको, आपण आज जाऊन बोलू प्लीज. नो 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 अमित, टाइम इज रनिंग आउट. हार्डली 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. त्यांना एंटर करायचं आता वाड्यात, शोधा लवकर. जाम लेट झालं. हॅलो, इथे चालू आहे. होय होय, कुठे आहेत ते दोघे जण? वॅनिटी ते. हा सर, आहेत, घेऊन येतो मी त्यांना. ओके ओके सर. कुठे गेलाय आता? गप्प बस, मगाचपासून तुझं ऐकून घेतोय. तुला डोक्यावर बसलो ना, तीच चूक केली.
केली आहेस ना मग तुझी चूक तुझतीस तर मी जाते विवादला घेऊन. आदिती मला ब्लॅकमेल करू नकोस. तुला माहिती आहे शो आता आहे आणि तो पण लाईव्ह. तुला जाऊ देणार नाही. मला जाऊ देणार नाही. मी काय कुणाची बांधील नाहीये समजलं ना. करते मी चुकीने तुझ्यासारख्या स्वार्थी अप्पलपोटी आणि रिस्पॉन्सिबल माणसाची लग्न करून माझं आयुष्य बर्बाद केलं, करिअर बर्बाद केलं आणि विवादला जन्माला घालून त्याचं आयुष्यही बर्बाद केलं. आदिती आदिती थँक गॉड. चला आपल्याला शो सुरू करायचा. प्लीज चला. ऑल द बेस्ट आदिती. थँक यू. चला आपण पाहू शकतोय की मिसेस आदिती मराठे आता या रानघर पॅलेस मध्ये जायला निघालेले आहेत. आतमध्ये काय वाढून ठेवलं असेल त्यांच्या पुढ्यात, काय घडणार आहे तिथे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया की ऋषी मराठे आपल्या पत्नीला या रानघर पॅलेसच्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरतायत की नाही. काय रे तू मला मोबाईलवर कशाला फोन केलास? सँडे मी हरलो. बडू मीन हरलो. आदिती आदिती पार्टिसिपेट. अरे आदिती आत गेली दिसतीये मला. काय म्हणतोस काय? तू तयार हा आता जाऊ नकोस कुठे आता. चलो 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 रेडी रेडी. चिन्मय ऑल द बेस्ट. ऑल सेट. चल रेडी रोल रोल रोल. चला 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 चला. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या बरोबर आहे ऋषी, ऋषी मराठे. ऋषी तू तयार आहेस हा रहस्यमय खेळ खेळण्यासाठी? हो. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऋषीकडे सुद्धा माझ्यासारखाच एक इयरफोन आहे आणि एक माईक आहे ज्याच्या थ्रू तो माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. शिवाय त्याच्याकडे आहे एक बज. तो ऋषी ऑल सेट. All the best. All yours. तर मित्रांनो ऋषी चाललाय या महालाच्या आत. आता बघूया आतमध्ये ऋषीच्या वाट्याला काय वाढू. आरिफ दरवाजा बंद कर. तेच करतोय सर. व्हॉट द हेल इज दिस? हे काय चाललंय? ही कसली तयारी केली तुम्ही? आरिफ वी आर लाइव ऑन एअर, तुम्हाला कळतंय? सर अर्ध्या तासापूर्वी सर्व चेक केलं होतं, आता काय होतं कळतच नाही. सोड सोड.
जरा चेक करा सगळं. हॅलो, हा ऋषी, व्यवस्थित ना? हो येस. बरं, आता मला सांग तुला आतमध्ये नेमकं काय दिसतंय. मी एका मोठ्या हॉलमध्ये आहे, सगळीकडे अंधार आहे. तुला तुझ्या समोर दोन दरवाजे दिसत आहेत. हो, चिन्मय, मी दोन दरवाज्यांसमोर आहे. बरं ऋषी, आता नीट ऐक. एका दरवाजातून तुला शॉर्टकट मिळेल, दुसऱ्या दरवाजातून गेलास तर तुला थोडं फिरून जावं लागेल. मग कोणता दरवाजा उघडू? तोच तर नशिबाचा खेळ आहे मित्रा. तुला या दोघांपैकी फक्त एकच दरवाजा उघडता येईल. ऑल द बेस्ट. अरे, मला लेफ्ट पॅसेज दाखव. शोध शोध ऋषी, तुला पुढे जायचा रस्ता तिथूनच मिळणार आहे. ओके, अंधारामुळे काही स्ट्रक्चर लक्षात येत नाही. कपाटाच्या मागे रस्ता आहे बहुतेक. गुड. काय ऍक्टिंग करतो रे त्या आईला. ऋषी, काय झालं? काय नाही, काहीतरी अंगावर पडलं. तू ठीक आहेस ना? हो. आपण पाहतोय की ऋषी आता हळूहळू रानघर पॅलेसच्या आत शिरतोय. काय असेल त्या कपाटाच्या मागे? काय लिहिलं असेल ऋषीच्या नशिबात? ऋषीच्या आयुष्यातले पुढचे काही तास नेमके कसे जाणार आहेत? पाहत रहा मराठीतला हा पहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो. ऐक. काय रे? मला कोणाशी तरी बोलण्याचा आवाज येतो. काय? माझ्याशिवाय कोणीतरी अजून आहे इथे. आय एम शुअर मला आवाज येतो. नाही ऋषी, तुला तुला भास होत असेल. नाही रे चिन्मय, रिअली कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येतोय.
जातीस? काळोख आहे ना तिथे, पडशी लगत थांब थांब. इथे नको जाऊ, संधार आहे. कुठे चाललीस? चिन्मय, मला क्लिअरली आवाज ऐकू येतोय. कुठेतरी आहे. माझ्या मागे मागे येऊ नको. सर ऋषी, हॅलो ऋषी, आहेस ना? हो. काय होतंय तिकडे? टेप रेकॉर्डर मिळाला आणि पुढे जायचा क्लू सुद्धा. ग्रेट. जवळच कुठेतरी पायऱ्या असतील. कीप गोईंग. ओके. अरे हा बरोबर चाललाय ना? हो सर. हा. ऋषी आता वरच्या मजल्यावर जातोय. प्रत्येक सेकंदा गणिक या वाड्याची भयानकता आता वाढत जाते. या दोन्ही दरवाज्यांच्या चाव्या तुझ्याकडे. याच्यापैकी एक चावी घेऊन. मला माहित आहे. आरिफ, आता कोणत्या दरवाज्यातून जाणार तो? राईट. काय झालं आता? हा ऋषी, काय झालं तिकडे? व्हॉट इज दिस? हे काय होतंय? तुम्ही सगळे दरवाजे नीट चेक केले होते ना? हा काय रे तू? मला बॅक अँगल दे पटकन. अरे तर ओके, तर काहीच प्रॉब्लेम नाही. एक काम कर, मला चिन्मयला कनेक्ट करून दे. हॅलो. हां चिन्मय, चिन्मय बोल, काहीतरी त्याच्याशी काहीतरी बोलत राहा. एक काम कर, त्याला सांग की म्हणावं डाव्या दरवाजामधून जा. पण सर, काय 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 झालं? ऋषी, ऋषी काय होतंय तिकडे? काय झालं? हां दरवाजा जाम आहे, ढकलून बघ. अरे बोला सर, स्क्रिप्ट मध्ये नाही येते. ऋषी, 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 दुसरा दरवाजा उघडून बघ. दुसरा दरवाजा. Oh.
एक एक मिनिट मला सांगा, दुसऱ्या दरवाजाजवळचा सगळ्यात जास्त जवळचा कॅमेरा कुठला आहे? मित्रांनो, असाच सुरू राहणार आहे हा सावल्यांचा खेळ. आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐक फक्त एम फॉर यू चॅनलवर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. आता आपण पाहूया की ऋषी आतमध्ये काय करतोय. ऋषी, कॅन यू हिअर मी? ऋषी, कॅन यू हिअर मी? अर्चन, मी बोल, काय स्टेटस आहे आतमध्ये? मला परत कसला तरी आवाज होता. आवाज कसला? आवाज एकदम पिकल मी नक्की या कुठे ऐकलाय आवाज, पण आठवत नाही कुठे. काय वाटतं तुला? हा यार, माझ्या बिल्डिंग मध्ये. चिन्मय, चिन्मय, मला इकडे एक मुलगी दिसली. काय? अरे इथे एक मुलगी होती. हे बघ ऋषी, ऋषी, तुला तुला भास होत आहे, तुला भास होत आहेत. विमान ऋषी, ऋषी काय झालं तिकडे? विमान, हॅलो ऋषी, काय होतंय तिकडे? ऋषी, चिन्मय, मला विमान दिसला इकडे. ऋषी, ऋषी, हे बघ, तुला भास होत आहे. विमान तिथे कसा असेल? हॅलो, हॅलो ऋषी, विमान आहे तिथे? नाही, बहुतेक भासच झाला. हा, इकडनं मला. हाय, काय झालं, कुठे विमान? आत आहे, झोपलाय. थँक गॉड, मला वाटलं तू खरंच आत पोचलं की काय. अरे आम्हाला सुद्धा तेच वाटलं होतं, पण मग ऋषीला तो आतमध्ये कसं काय दिसू शकतो? लिमिट, चल चल, दोन नंबर दे. काय करतोयस तू?
असं काय करतोय? काय करतोस? अरे सोड, चिन्मय, हेलो, कौन है? कौन डरता है? कौन डरता है? चिन्मय, चिन्मय, कौन है? चिन्मय, हेलो ऋषि, काय होते तिकडे ऋषि? मला इथे खूप चित्र विचित्र आवाज येतात. कसले आवाज ऋषी? ऋषी तुला गेम क्विट करायचंय का? हॅलो, कोण आहे? अरे कोण रडतंय? हॅलो, हॅलो ऋषि, काही तांत्रिक कारणांमुळे ऋषिशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण काळजी करू नका, तो संपर्क आपण पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही या शो मध्ये पार्टिसिपेट करता येईल. आमचा टोल फ्री नंबर आता तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय, त्याची नोंद. आमच्या फोन लाईन्स उघड्या आहेत आणि हा शो लाईव्ह आहे. अच्छा, या एपिसोडबद्दलची तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा या टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि विचारा आम्हाला तुमचे प्रश्न. पाहत रहा मराठीतला पहिला वहिला लाईव्ह रियालिटी हॉरर शो. ऐक सगळं. काय काय करतोय का अमितला फोनला? येस सर. त्याला विचार, हे सगळं स्क्रिप्ट मध्ये आहे आणि असेल तर ते मला आधी सांगितलं का नाही? विचार लवकर. दोन मिनिटात आपल्याकडे, दोन मिनिटात फक्त लवकर सॉर्ट आउट कर काय ते. अडकलो यार, व्हॉट्स हॅपनिंग टू मी? सर, मला वाटतं आपण हा शो थांबवायला हवा. नक्कीच तिथे काहीतरी आहे.
नॉट येट. एसएमएस बघ, कॉल्स बघ, लोकांचा रिस्पॉन्स भरपूर वाढतोय, नंबर्स तसं दाखवत आहेत बघ. आरिफ आणि त्याने अजून बजर 3 वेळा दाबलाय का? नाही दाबला ना. हे बघ, काहीतरी तो इम्प्रोवाइज करत असेल. पण सर, लेट्स कंटिन्यू. सर, आय सेड लेट्स कंटिन्यू. ऋषी तू ठीक आहेस? अरे वॉट यार, इथे खूपच प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो वॉट टू डू. इथे खरंच काहीतरी आहे. आय वॉन्ट टू क्विट. आर यू शुअर यू वॉन्ट टू क्विट? ऋषी, तू नक्की ठरवलंयस? तुझा निर्णय झालाय? तुला क्विट करायचं आहे? हो, मला इथून बाहेर काढा लगेच. आदितीला पण बाहेर काढा. हॅलो, हां हॅलो, मी ऐकतोय ऋषी. हॅलो चिन्मय, हॅलो 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 चिन्मय, हॅलो हॅलो ऋषी, हॅलो हॅलो. नाही तो विवाह.
क्लोज दे, क्लोज दे पटकन. अरे कुठेतरी आहे का? हे बघा काय केलं तुम्ही. माझ्या मुलाचा जीव घेतला. काय चाललंयच? अरे आता तरी शो थांबवा. याच क्रॉस आहे का बघ. स्टॉप द शो. काय दाखवतो काय तो? काही कळत नाही सर. विवान, विवान. नेमकं काय होतं ऋषी बरोबर? त्याचं परत परत असं धावणं, असं ओरडणं, याचा नेमका काय अर्थ असू शकेल? ऋषी आपलं मानसिक संतुलन हरवतोय का? ऋषीचं असं उशी घेऊन पुन्हा पुन्हा ओरडणं, याचा नेमका काय अर्थ असू शकेल? या अशा भयानक वाड्यात एकट्यानं वावरणं खरंच किती कठीण आहे. या अवस्थेत ऋषी आपल्या मनावरचा ताबा कायमचा हरवून बसेल का? काय झालं सर? तुम्हालाच काय विचारतोस काय झालं? हे स्क्रिप्ट तुम्ही ना कधीच रद्दीत फेकून दिला पाहिजे होतं. युसलेस. हॅलो, एक मिनिट, सरांशी बोलतो. सर, फील्ड टीमचा कॉल आहे की आपण हा शो थांबवायला हवा, म्हणजे ऋषीला बाहेर काढण्यासाठी. सर, मला वाटतं की ऋषीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आपण हा शो इथेच थांबूया. Show must go on, Arif. Sir? Ek number de. Aditi! जाऊ नका, बघत रहा, ऐक फक्त M4U चॅनलवर. ऍक्ट
एक्टिंग पूरे कर रही। इट्स ऑलरेडी टू लेट। लिसन केयरफुली, या जागेत खरंच काहीतरी आहे। तुला माझ्या अंगावरच्या जखमा दिसतात ना? शो सक्सेसफुल करण्यासाठी तू काहीही करू शकतोस, आय नो दॅट। आधी प्लीज, आपल्याला काहीही करून इथून निघायला हवं। तुला ना माहित मी कसले कसले अनुभव घेत इथपर्यंत आलोय। You all right? I'm fine. I'm fine. विवान, तू आपला विवान नाही आदिती, तू आपला विवान नाही आहे। काय बोलतेस तू? हे मला असाच भास झालेला विवान इथं असण्याचा, पण हा आपला विवान नाही आहे। माझ्यावर विश्वास ठेवा दीदी, प्लीज। माझा मुलगा कुठे? माझा मुलगा कुठे रेशी? आदिती चल। तो इथे होता, इथे डावीकडे वरती। कुठे नेतोस मला? हे भाई भाई, ते इथे नाही रे। चिन्मय, हां हॅलो हॅलो ऋषी, आदिती माझ्या बरोबर आहे। आय हॅव फाउंड हर। पण काय? मला इथे विमान दिसला आणि आदितीला पण दिसला। व्हॉट? जा बघा जाऊन पटकन। हे बघ ऋषी, तुला भास होत आहे। अरे विमान इथे वॅन मध्ये झोपला आहे। हां हे बघ, तू माझं ऐक। नाही चिन्मय, तू माझं ऐक। मी माझ्या मुलाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही। मग भलेही माझं काही झालं तरी चालेल। मला खात्री पटवून द्या की तो तिथंच आहे। चिन्मय काय झालं? विवान आहे ना तिकडे? सर विवान नाहीये वॅन मध्ये। व्हॉट? चिन्मयला कनेक्ट कर। हॅलो, हां चिन्मय, नाही विवान नाही आहे वॅनिटीमध्ये। ऋषी हे बघ, तू ज्याला तिथे पाहिलंयस तो कदाचित विवान असू शकतो। म्हणजे? म्हणजे विवान वॅनमध्ये नाही आहे। व्हॉट? काय झालं ऋषी? विवान आहे ना तिथे? तू चिन्मय काय म्हणाला? मी विवान आहे ना? तू काहीच का बोलत नाहीस? मी तू बोलत का नाहीस? विवान कुठे? सांग ना। मी तो काय म्हणाला चिन्मय? हा विवान, तू आणि तुझा रियाने ती लोक गेला कंट्यात, मला माझा मुलगा शोधू द्या। विवान, 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 विवान कुठे आहेस तू? बेटा कोण आहेस तू? माझे आई बाबा हरवले। अगं पण तू इथं काय करतेस? मला आई बाबा पाहिजे। आम्ही शोधतो त्याला। नक्की शोधाल? नक्की, पण आमची मदत करशील? काय? आमचा मुलगा हरवला, शोधशील त्याला? विवान तुम्हाला कधीच मिळणार नाही। तुम्ही पण त्याच्याशी तसेच वागाल। कुठे आहेस तू? हे बघ माझा मुलगा कुठे? सांग
खरं काय भास काय काहीच कळत नाही. मला माफ कर, खरंच काय अनुभवी असेल याची कल्पना देखील खरी नव्हती. ट्रस्ट मी, मी आपल्या मुलाला काही होऊ देणार नाही. बस हा शो इथे थांबलाच पाहिजे. अमित, अमित यो देअर, अमित. ऋषीलाही हेच हवं होतं आरिफ, ऋषीलाही हेच हवं होतं. सी द नंबर्स, मेसेजेस वाढत आहेत, कॉल्स वाढत आहेत, लोकांचा रिस्पॉन्स कडा भरपूर वाढतोय. इट्स अ हिट मॅन, इट्स अ हिट. शो चालूच राहील आरिफ, कोणाचा जीव गेला तरी. जीव जायच्या आधी तुझा गेटा. अमित, नो सैंडी, लेट्स कंटिन्यू. विवान, 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 कुठे आहेस तू? आदी, ए, हा, ए विवान, विवान, कुठे, विवान, 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 विवान. सर, चार नंबर चालू. आवे ऑन द लाइन. चल, हाँ, एक मिनट थांब. हाँ काव्या बोल. थोडा वेळ आहे अजून, 10 मिनिटं. डोंट वरी, त्यानंतर मी त्यांना सोडवायला रेस्क्यू टीम पाठवतोय आतमध्ये. सँडी, 10 मिनिटं जास्त नाही वाटत तुला? काव्या, सी द नंबर्स, ओके. वेन 10 मिनिट्स आर इक्वल टू काही करोडचा रेव्हेन्यू, तेव्हा सब कुछ चलता है. अँड आय नो वॉट आय हॅव टू डू. विवान, विवान, ये इथे नाही, इकडे. विवान, 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 अच्छा ठीक आहे. नाही का व्या, एक मिनिट. हे बघ मला सर, एक मिनिट, हा कॉल घ्यावा लागेल तुम्हाला. कोण आहे? कोणी परत विचारते मुलीबद्दल? यस सर. कोण? एक म्हातार आहे सर, त्याला त्या मुलीबद्दल माहिती असो तो म्हणतो. कबे होल्ड ऑन. विवान, विवान, कोणी आहे का? विवान कुठे आहेस? हे बघ, मम्मा आली, मम्मा बोलवते तुला. विवान, नाही रे, इथे पण नाही आहे. हे बघ, इथे पण कोणीच नाही आहे. इथे बघ, विवान, विवान, काय झालं? व्हॉट्स रॉंग? यू ओके? विवान, विवान. हॅलो. हॅलो, मी सुधाकर जोशी बोलतोय. बराच वेळ तुमचा फोन प्रयत्न करतोय मी. हां बोला, बोला. मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नाही का? तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे. व्हॉट? अरे कुठे गेली?
काय काय म्हणायचं काय तुम्हाला? मला माहिती आहे हे सगळं काय चाललंय ते. हा भास, तुम्हाला जे काय म्हणायचंय ते म्हणा, पण ऋषीला जी मुलगी दिसते ती माझी नात आहे. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? काय बोलताय तुम्ही? खर तर चूक माझ्या मुलाचीच होती. माझ्या सुनेला तो खूप मारायचा. माझी नाती या छळाची एकटी साक्षीदार होती. एक दिवस तिने पाहिलं रागाच्या भरात आपले वडील आपल्या आईचा गळा दाबतायत, आणि आईचा जीव वाचवण्यासाठी तिने हाताला जे काही लागलं त्याने त्याच्यावर सपासप वार केले. त्या पोरीला आपला बाप परत उठला तर आपल्या आईला मारेल अशी भीती वाटली, म्हणून तिला खेचत खेचत कपाटात डांबलं आणि स्वतः तिच्या कुशीत बसली. बिचारीला हेही कळलं नाही की आपला बाप एवढे वार केल्यानंतर जिवंत असेल का मेला असेल. चार दिवसानंतर जेव्हा शेजाऱ्यांना वास यायला लागला तेव्हा कळलं की त्या दोघी कपाटातच गुदमरून मेल्या. हे बघा, पण या सगळ्या गोष्टींचा आमच्या या शोशी काय संबंध आहे? तुम्ही जे काही सगळं सांगताय ते खरं जरी असलं ना तरी त्या गोष्टीवरून आता कित्येक वर्ष झाली आहेत, आणि आणि कशावरून तुम्ही जे सगळं सांगताय ते खरं मानायचं? मी तुमच्या कल्पना खूप चुकीच्या असतात हो. कोण म्हणतं माझी नात त्या वाड्यात होती? ती तुमच्या ऋषी आणि आदितीच्या सोबत त्यांच्या घरातून तिकडे आली आहे. पण हे सगळं तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता? अहो, आमचे जे बाजूबाजूचे फ्लॅट्स होते ते दोन्हीही माझेच होते. त्यातला एक फ्लॅट मी तुमच्या ऋषीला विकला आहे. तो प्रसंग घडल्यानंतर मी म्हणजे तो घडला तेव्हा मी बाहेर गावी होतो, आणि बाहेर गावून आल्यानंतर ते सगळं निस्तरल्यानंतर तो फ्लॅट मी तुमच्या ऋषीला विकलेला आहे. हा, म्हणजे माझ्यासारख्या म्हाताऱ्याला दोन दोन फ्लॅट्स काय करायचे होते? ऋषीची फॅमिली अगदी गुण्यागोविंदानं तिथे राहत होती, आणि माझी नात त्यांच्यात तिचे आई वडील शोधू लागले. प्रॉब्लेम्स नंतर सुरू झाले जेव्हा आदिती आणि ऋषीमध्ये खटके उडू लागले, तेव्हा तिचा राग खूप अनावर व्हायचा. मी असायचो म्हणून ती शांत व्हायची. पण असं वाटतंय की आज ऋषी आणि आदितीचं भांडण काही वेगळ्याच थराला गेलेलं असणार, आणि मला नाही वाटत की माझ्याशिवाय तिला कोणी थांबवू शकेल. आदिती! आदिती! माझी विनंती आहे तुम्हाला, माझा आवाज तिच्या पर्यंत पोहोचवा. सोड माझ्या बायको मुलाला, हिंमत असेल तर माझ्या समोर ये. Oh!
तुझ्या जीवाचं काही बरं वाईट व्हायच्या आत निर्णय घ्या प्लीज. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर देतो मी तुम्हाला कनेक्ट करून. एक मिनिट होल्ड करा, यांचा आवाज आतमध्ये पोहोचवायचा आहे. येस सर. बेटा, तुझा आजोबा बोलतोय. अगं काय करतेस तू हे, असं नको करूस. तुला तुझे आई बाबा हवे होते ना, हे पण तुला तुझ्या आई बाबांसारखे वाटतात ना. तुझ्या आईसारखी प्रेमळ आई, तुझ्या बाबांपेक्षा खूप चांगले बाबा. अगं चांगली माणसं आहेत ती, त्यांना सोड. नाही बेटा नाही, तू माझं ऐक. सगळी माणसं सारखी नसतात, त्यांची चूक झाली असेल. आता परत ते तशी चूक करणार नाही, असं नको करूस. त्यांना सोड, त्यांचा मुलगा त्यांना परत दे बेटा. खबरदार, जर माझ्या नवऱ्याला काही केलंस तर तुला कोणी अधिकार दिला तर शिक्षा द्यायचा. हे बघ, हे बघ, तू जर त्याला काही केलंस ना तर मी मारून घेईन स्वतःला. हो, मग कुठून मिळेल तुला तुझी आई? विवान, ये राजा दूध प्याला.